नमस्कार. आज मी तुम्हाला वॉल डेकोरेशन दाखवणार आहे करून. तर आपण त्यासाठी काय काय साहित्य वापरणार आहोत ते बघू. हा एक असं व्हाईट धोती आहे, तो बॅकग्राऊंडला लावणार आहोत आपण. आणखीन हे काही असे स्टिकर्स आहेत बटरफ्लाय आणि ह्याचे. आणखीन हे असे थोडे काही झाडांचं हे आहेत, असे झाडं, अशी छोटी छोटी झाडं आहेत. आणखीन हे लाईटिंग आहे, हे येलो लाईटिंग आहे, येलो लाईट आहे. आणखीन व्हाईट असे छोटे छोटे लाईटिंग आहेत आपल्याकडे. आणखीन हे असे झिलमिल झगमग झगमग हार आहेत. आणखीन असे हा छोटे दोन फ्लॉवर पॉट आहेत, आणि असे हे फ्लॉवर पॉट आहेत. आणि आपल्याकडे इकडे एक असं एक तोरण लावणार आपण, लाईटिंग करणार. आणखीन हे बघा, हे असे हे ना स्टारचं लाईटिंग करणार. आणखीन आपल्याला त्याला बॅकग्राऊंडला आपल्याला व्हाईट पडदा लावायचे. तर आता आपण सुरू करूया वॉल डेकोरेशन. आपण आधी पहिल्यांदा ह्या बॅकग्राऊंडला लाईटिंग सोडायच्या, लाईटिंग लावून घ्यायच्या. नंतर मग आपल्याला हा व्हाईट कपडा जो ट्रान्सपरंट आहे त्याच्यातून आपल्याला आपलं डेकोरेशन लाईटिंगचं दिसलं पाहिजे. हा असा ट्रान्सपरंट कपडा हे बघा, ही आता आपली लाईटिंग आहे. आणि हा आपला हे बघा, हे असं हे अशा प्रकारे हे दिसणार. हे बघा, हे असं लाईट याच्यामधून आपल्याला लाईटिंग घ्यायची आहे. हे असे वेगवेगळे अशा लाईट सोडायच्या त्या पडद्या कपड्याच्या. ट्रान्सपरंट आहे हा, त्याच्यावर आतून आपल्याला ही वायरिंग आहे ना, ती अशी घेऊन इथून अशी परत इथे अशी. आणखी हे बघा, अशी सोडायची, अशी सगळीकडे अशी सोडायची. आणि ही सुद्धा हे बघा, ही पण आपल्याकडे येलो पिवळी आणि व्हाईट आहे, सफेद आणि पिवळी आहे. ही पण आपल्याला अशा हे बघा. आता हे सगळं आमचं असं डेकोरेशन झालंय. आम्ही सगळं इथे एक अशी फोटो फ्रेम ठेवली आहे. आणि हे छोटस एक सुंदर शोपीस आहे, पॉट आहे असा. इथे फ्लॉवर पॉट ठेवले, हे असे आर्टिफिशियल ट्रीज झाडं ठेवली आहेत. आणखीन हे अशा प्रकारे असं डेकोरेशन ठेवले. आणि असे मध्ये पिलो दादी असा हा बॅकग्राऊंड मी पडदा असा सरफेस तयार केला. असं सुंदर बघा, छान दिसतो. कसं वाटलं आमचं हे वॉल डेकोरेशन? आवडलं तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.